इथं बोलत असताना बऱ्याचशा गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या। हे महाविकास आघाडीचं सरकार आहे, तीन पक्षाचं सरकार आहे, कबूल आहे, पण या तीन पक्षाचं सरकार चालवतो असताना काही गोष्टी ठरलेल्या आहेत। किंवा जिथं एखाद्या पक्षाचा पालकमंत्री असेल तर त्याचा कमिट्यामधला वाटा किती आहे, निधीमधला वाटा किती आहे हेही ठरलंय। जी इतर दोन पक्ष आहेत त्यांचा वाटा किती आहे तेही ठरलंय। आता उस्मानाबादमध्ये ह्याच्या विरुद्ध परिस्थिती आहे, तीन आमदार, मी एक खासदार सेनेचाच आहे आणि एक आमदार आहे तो भाजपचा आहे, पालकमंत्री सेनेचा आहे। पण तिथं तसं असताना सुद्धा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आम्ही तिथं पाळतोय, जे वरून ठरवून दिलेलं सूत्र आहे ते तिथं आम्ही पाळतोय। पण ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर लक्षात आलं की ते सूत्र या ठिकाणी पाळलं जात नाही, नवे उलटा त्रास दिला जातोय। मग आम्ही काय गुत्त घेतलं का? सकाळीच मी पालकमंत्री महोदयांना विनंती केली, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पण कानावर मी आविष्य घालणार आहे, अनिल देसाईंना पण आविष्य सांगणार आहे की जर उस्मानाबादला ते आम्हाला तो फॉर्म्युला पाळायला बांधील करत असतील तर पहिल्यांदा बीडमध्ये पाळा म्हणा, मग उस्मानाबादमध्ये पाळतो। कारण जो नियम आम्हाला आहे तो तुम्हालाही आहे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करायची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर आजच्या दिवसापासून घेतोय। त्याच्या बाबतीत कुणीही चिंता बाळगायचं काही कारण नाही। मी बघितलं आता नगराध्यक्षांनी मला काही विषय आणून दाखवले, लोकसंख्येच्या प्रमाणात दलित वस्तीचा निधी वाटप केला जातोय आणि शिवसेनेची नगरपालिका आहे। बाबा ठीक आहे, तुमचा राष्ट्रवादीचा आमदार आहे, तुम्ही त्या आमदाराला काय मदत करायची ती करा, आम्हाला त्याच्या बाबतीत काय म्हणणं नाही, सूत्राप्रमाणे ठरलंय ते काय करायचं ते करा। पण ही तर शिवसेनेची नगरपालिका आहे, तिला निधी देता आणि कार्यनिती अंता बी एंड सी का, असं कशामुळं? मला वाटतं हा सुद्धा गंभीर विषय आहे। अण्णा मी तुमच्या सरकारचा कार्यकर्ता आहे, आम्ही राजकारणात काम करतोय, पण आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना अशा पद्धतीचा अन्याय जर या ठिकाणी होत असेल तर तो अन्याय कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, त्याचा जाब निश्चित विचारला जाईल। आम्ही तुम्हाला डिस्टर्ब कुठं करत नाही, पण कृपा करून आम्हाला सुद्धा डिस्टर्ब करायच्या भानगडीत पडू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।